आणि इलेक्शन कमिशनकडे उभी याचिका होत आहे काय अपेक्षित होत आहे निवडणूक आयोगाच्या समोर सुनावणी चालू आहे दुसऱ्या बाजूचं म्हणणं ऐकून घ्यायचं चालू आहे ते कदाचित उद्या कंटिन्यू होईल 9 तारखेला आणि सुप्रीम कोर्टातल्या याचिकेचा नंबर आला तर ती उद्या हिअरिंगला येईल नाहीतर पुढे जाईल पण तुम्ही जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली त्याच्या विरोधामध्ये कॅबिनेट दाखल आता अजित पवार गटांना दाखल केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही सुनावणीचा निर्णय अपेक्षित देण्यापेक्षा आमचंही म्हणणं ऐकून घेतलं जावं त्यावर नाही सुप्रीम कोर्टातली याचिका कशासाठी आहे तर विधानसभेच्या अध्यक्षांनी यावर लवकर निर्णय करावा यासाठी त्यासाठी दुसऱ्या बाजूने कॅव्हिट दाखल करण्याचं काही कारण नाही ते परिणाम त्यांच्यावर जरी होत असला तरी आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा म्हणून सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत या संदर्भातच मुळात अजित पवार गटांचं म्हणणं आहे की शिवसेनेचे बाबत झाले तरी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली ती एक प्रक्रिया पूर्ण पाडली होती या प्रकरणामध्ये असं काही झालं नाही इतकं तात्काळ या संदर्भात अशी स्वरूपाची भूमिका घेणं हे चुकीचं नाही आता बघू आता काय होते कोर्टात उद्याच आहे पण साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांच्याकडे 41 आमदारांचे अॅप्टिट्यूड असल्याची चर्चा होती पण 42 झाले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे नवाब मलिक यांचं समर्थन अजित पवारांना आहे का झालं का अॅफिडेविट झालं 42 आमदारांचं त्यांनी सादर केलं ते 42 लोकांचं तर नवाब मलिक यांचं समर्थन नेमकं कुणाला याची परत कारण त्यांच्याकडनं दावा असेल काही अॅफिडेविट आमच्याकडे झालेले त्यातले दोन्ही बाजूला अॅफिडेविट करणारे देखील आहेत काही पण ठीक आहे काय त्याला फार विशेष महत्व नाही तिकडून ज्यांनी अॅफिडेविट केलं असेल त्यांची नावं समोर येतीलच पुढं नाही त्यांना बोलायला रिस्ट्रिक्शन्स आहेत ना त्यामुळे ते प्रसारमाध्यमासमोरही गेलेले नाहीत त्यांनी त्यांची मतंही व्यक्त केलेली नाहीत त्यामुळे आणि आम्ही त्यांना मी त्यांना स्वतः जाऊन भेटलो त्यावेळी राजकीय कोणती चर्चाही नाही केलेली त्यामुळे सर पुण्यात ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी पवार साहेबांना समर्थन दिलेलं आहे म्हणजे हे अजित पवार आणि आझमभाई पानसरे हे पिंपरी चिंचवडचे फार जुने ज्येष्ठ नेते आहेत त्यांना एक चांगला जनाधार पूर्वी राहिलेला आहे अलीकडे प्रकृती त्यांची मधल्या काळात बरी नव्हती पण त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतलेली दिसते मी देखील सकाळीच पाहिलं आणि त्यांचं समर्थन पवारसाहेबांना मिळालं ही एक स्वागताची गोष्ट आहे पण साहेब मुळात आता त्यांच्याकडनं तो दावा केला जातो की सर्वाधिक आमदार त्यांच्याकडे आणि त्यामुळे पक्षावर त्यांचा मूळ दावा नाही नाही आता आम्हाला जे सांगायचे निवडणूक आयोगाच्या समोर ते आमचे वकील सांगतील सुप्रीम कोर्टात ज्यावेळी शिवसेनेच्या संबंधात निवाडा दिला गेला त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आमदार जातील त्यांच्या मागे पक्ष जाणार नाही पक्ष पक्षाच्या जागीच राहील आमदार गेले म्हणून पक्ष तिकडे गेला त्यांच्याबरोबर असं होणार नाही होऊ शकत नाही याच्याबद्दल स्पष्ट मतं सुप्रीम कोर्टाने मांडलेली आहे मला वाटतं त्याचा विचार निवडणूक आयोग देखील करेल पण निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याच्या आधीचा शिवसेनेचा पक्ष आणि त्याच्या नावाच्या बाबतीत मग असा कॉन्ट्राडिक्टरी निर्णय देऊ शकेल का तेच माझं तेच म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने त्यानंतर मागच्या निकालाच्या नंतर जी स्पष्ट केलेली भूमिका आहे ती मार्गदर्शक म्हणून वापरली तर फारशी अडचण येणार नाही आणि त्यांनी ती वापरावी असं अपेक्षित आहे कारण सुप्रीम कोर्टाने निवाडा दिलेला आहे पण साहेब कालच्या नाशिकच्या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ किंवा अजित पवार यांनी थेट पवारसाहेबांवर टीका केली आणि हुकूमशाही पद्धतीने काम चाललं अशा स्वरूपाची भूमिका मांडली प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा राष्ट्रवादी स्थापनेपासून तुम्ही या पक्षामध्ये आहात तुम्हाला असे अनेक अनुभव आले की खरंच पवारसाहेब
असं आहे की पवार साहेबांच्या कामाची शैली लोकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय करण्याची राहिलेली आहे आणि बहुतेक सगळ्या महत्वाच्या निर्णयांच्या वेळी सगळ्यांना बोलवण्याची त्यांची पद्धत होती. सगळ्यांची मतं ऐकल्यानंतर ते निर्णय करायचे. त्यामुळं तसं हुकुमशाही प्रवृत्तीने त्यांनी निर्णय कधी घेतला असं मला जाणवलं नाही. फक्त एक आहे की पवार साहेबांचा निर्णय जो काही सगळ्यांचा ऐकून घेतल्यावर व्हायचा त्यानंतर कुणी त्याच्यावर मतं व्यक्त करायची नाही. तो निर्णय अंतिम असायचा. अजित पवार जे आहे त्यांच्यावर वारंवार टीका केली जाते. गोपीचंद पडळकर यांनी टीका केली, त्याचबरोबर मोहित कंबोज यांनी ट्विट करून टीका केली आणि आता सदावर्ते यांनी सुद्धा बोलले की अजित पवार यांना मी मानत आहे. आणि अजित पवार यांना जाणूनबुजून युती सरकारमध्ये अपमान केला जात आहे का? याच्यावर मला काही भाष्य नाही करायचं, कारण तो त्यांच्या ते तिकडे गेलेले आहेत. तिकडं ज्यांच्या जवळ गेलेले आहेत त्यांच्याकडून जे भाष्य होत आहेत त्याच्यावर त्यांनीच मतप्रदर्शन व्यक्त केलं पाहिजे. आम्ही त्यापासून बरेच लांब आहोत, त्यामुळे त्याच्यावर आज बोलण्याची आवश्यकता नाही. योग्य वेळी त्यावर बोलू. साबरेताई सोलापूरच्या दौऱ्यामध्ये आता काही वेळा फुलप्रेस झाली. असं म्हटले की जर जयंत पाटील अजित पवार गटांमध्ये घेऊन तिथून जर मुख्यमंत्री झाले तर माझी हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची गर्दी फार वाढायला लागलेली आणि किती मुख्यमंत्री इकडून तिकडे गेल्यावर मुख्यमंत्री तिकडे गेल्यावर मुख्यमंत्री इकडे दोन तीन मुख्यमंत्री तिकडे दोन तीन मुख्यमंत्री आणखीन पाईपलाईन मध्ये बरेच मुख्यमंत्री. त्यामुळे हे सगळं प्रकरण जनतेला मनोरंजनाचं वाटत असेल असं मला वाटतंय. सर दुसरीकडे म्हणजे एकीकडे सातारची सभा होती, त्यानंतर झालेलं निवडणूक होती आणि त्यामध्ये पवार साहेबांचा करिष्मा होता. काल जर आपण पाहिलं तर स्वतः निवडणूक आयोगासमोर पवार साहेब उभे राहिले. दुसरी लाट ही म्हणावी लागेल का आता, म्हणजे दुसरा अध्याय त्याचा असेल का? नाही, देशात पवार साहेबांच्या सारख्या एवढ्या मोठ्या नेत्याचा पक्ष काढून घेण्याचं काम जर झालं तर सगळ्या देशात एक वेगळी प्रतिक्रिया जनतेच्या मनात निर्माण होईल हे स्वाभाविक आहे. आणि खास करून महाराष्ट्रात मात्र त्याच्याविषयी संताप होईल. आणि मराठी माणसांनी दोन, एक शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस, हे मराठी माणसांनी सुरू केलेले जे दोन पक्ष आहेत हे दोन्ही फोडण्याचं काम झालं किंवा दोन्ही फोडण्याचं काम झालं असं म्हणता येणार नाही, दोन्ही पक्ष चोरण्याचं काम झालं असं मी म्हणेन. असं जर झालं तर महाराष्ट्रातली जनता त्याच्या विरोधी निश्चितपणानं उभी राहील आणि त्याची जे कुणी याच्या मागे असतील त्यांना त्याची किंमत काही अंशी मोजावी लागेल असं मला वाटतं. 3 जुलै किंवा 3 मेला दोन वेळा अजित दादांना विचारण्यात आलं होतं माध्यमांकडनं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व्हायचं आहे का, त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की नाही अशी कल्पना मी करू शकत नाही किंवा डोक्यात हा विचार देखील नाही. मात्र आज आता म्हणजे आता ते त्या पक्षावरती दावा करत आहेत. या दोन सिमिलर विधानांचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, आपण कसं पाहता या विधानांकडे? आता कसं आहे, निवडणूक आयोगाच्या समोर हे सगळे प्रश्न चालू आहेत, त्या संबंधित कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणं आज आवश्यक आहे आणि सोयीचं आहे असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणताय ते मुद्दे अगदी बरोबर आहेत. या दोन्ही विरोधाभासात्मक त्यांच्या वाक्यावर लोकच निष्कर्ष काढतील असं मला वाटतंय. लोक फार सुजाण असतात, सगळंच बघत असतात आणि त्यामुळं लोक ठरवतील. पण निवडणूक आयोगाच्या समोर आता केस उद्यापासून चालूच आहे, त्यामुळं त्याच्यावर आज भाष्य करण्याऐवजी आमचे वकील योग्य ती भूमिका घेतील तिथं. पाटील साहेब, सगळ्यात विषय जो चर्चा होता की मुळात या सगळ्या घडामोडीनंतर पक्षाचं चिन्ह या संदर्भात काय खरं चर्चा सुरू आहे की चाचपणी सुरू केली जाते
समजा गेल्या कदाचित पुढच्या कालावधीमध्ये भले राष्ट्रवादीनी निवडणूक आयोगासमोर परवादिवशी बोललेले आहेत की पक्षचिन्ह फ्रीज केलं जात नाही, पण तरी सुद्धा या संदर्भात एक चर्चा सुरू आहे की त्याचे पर्याय सुरू आहेत सोनियांचे? आमच्याकडे चर्चा चालू नाही आहे, पर्याय ओळखण्याचाही प्रश्न नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आमचं आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष आहे हा, त्यामुळे निवडणूक आयोग आमच्यावर अन्याय करणार नाही अशी आमची प्राथमिक दृष्ट्या अपेक्षा आहे. आणि निवडणूक आयोग या देशात 28 राज्यात हा पक्ष आहे, 24 राज्याच्या प्रमुखांनी, राज्याच्या अध्यक्षांनी आणि तिथल्या कार्यकारिणीच्या सदस्यांनी पवार साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात बहुसंख्य जे पदाधिकारी आहेत पक्षाचे त्यांनी पवारसाहेबांना पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की निवडणूक आयोगाला देखील पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ याचं पवारसाहेबांच्याकडेच हा पक्ष राहील असाच निर्णय घेण्याची परिस्थिती आहे. आता त्या पलीकडे काय वेगळा निर्णय झाला तर मग तो पुढचा प्रश्न आहे. ही बातमी ही ते सांगत जरी असले तरी निवडणूक आयोगाकडे जेवढी अफिडेव्हिट गेलेली आहे ती अफिडेव्हिट निवडणूक आयोगाने आमच्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये पाठवलेली आहे. त्याची तपासणी करताना काही अफिडेव्हिट चुकीची झालेली आहेत, काही मृत्यू झालेल्या लोकांची झालेली आहेत, किंवा काही लोकांनी लोकांची फसगत झाली असे वेगळे उदाहरणं आमच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या समोरही सांगितली आणि पुढे आणखीन माहिती ते पुढच्या 2 दिवसात देतील. आता हे अफिडेव्हिट जी आहेत ती काही हजार आहेत, हे 1-1.5 लाख हे रॉंग स्टेटमेंट आहे. आमच्याकडे निवडणूक आयोगाने जी यादी दिलेली आहे अफिडेव्हिटची सॉफ्ट कॉपी दिलेली आहे त्यात ती काहीतरी 40-45 हजाराच्या दरम्यान आहे आणि बऱ्याच ठिकाणी एका जिल्ह्यात 2 तालुक्यातली अफिडेव्हिट आहेत, एकाच तालुक्यात सगळे अफिडेव्हिट आहेत, त्या जिल्ह्यातला दुसरा पक्ष सगळा झोपलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. तसं आमचं झालेलं नाही, आमचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रत्येक तालुक्यात आमचे जे निवडणुकीने पूर्वी निवडणुकीने तालुका कार्यकारिणी, फ्रंटलच्या कार्यकारिण्या, जिल्हा कार्यकारिणी आणि जिल्ह्याचे फ्रंटलचे सगळे पदाधिकारी आणि राज्याची कार्यकारिणी, राज्याचे प्रदेशचे सदस्य ह्या सगळ्यांचे अफिडेव्हिट आम्ही रितसर दिलेले आहेत. हा महाराष्ट्रापुरता प्रश्न, पण देशातल्या बहुसंख्य 23 का 24 राज्यांनी पवारसाहेबांना पाठिंबाच दिलेला आहे, त्यामुळं अफिडेव्हिट निवडणूक आयोगाने तपशीलवार बघावेत. त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत ती तपशीलवार बघण्याचं टाळलं, त्यांनी सांगितलं की आम्हाला एवढे बघता येणार नाहीत, पण आम्ही काही 10 लाख अफिडेव्हिट आणि 15 लाख केलेले नाही. आम्ही काही अफिडेव्हिट केलेले जे पदाधिकारी पक्षाचे आहेत ते, त्यामुळं निवडणूक आयोगाने थोडासा वेळ घेतला पाहिजे, हे अफिडेव्हिटचे शहानिशा केला पाहिजे. अफिडेव्हिट महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं कुणाचे किती आले आणि ते आलेत ते एखाद्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे अफिडेव्हिट आहेत का पक्षात काम करणारे पदाधिकाऱ्यांचे आहेत, ते पक्षात काम करणारे आहेत का कधीच त्यांनी पक्षात काम केलं नाही अशा लोकांचे आहेत, याच्याविषयी थोडासा अभ्यास निवडणूक आयोगाने केला पाहिजे. आणि त्यातनं निवडणूक आयोगाच्या लक्षात येईल, महाराष्ट्राचा नुसता विषय झाला तरी महाराष्ट्रातले 70%, काही ठिकाणी 80-90% कार्यकर्ते हे शरद पवारांना पाठिंबा देतात आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा आमदारांचा पक्ष नाही. आमदार जरी कुठं इकडे तिकडे गेले तर त्या 30-40 मतदारसंघात अफिडेव्हिट झालेले आहेत, तिथं देखील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आमची जी बाजू आहे तिथं आमच्या पदाधिकाऱ्यांनी अफिडेव्हिट दिलेले आहेत. त्यामुळं आम्ही जे अफिडेव्हिट दाखल केलेले आहेत ते महाराष्ट्रात अक्रॉस महाराष्ट्र प्रत्येक तालुका, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि प्रत्येक जिल्ह्यातनं आलेले आहेत, त्याचबरोबर देशातल्या सर्व राज्यातून अफिडेव्हिट आलेले आहेत जे आमचे जिथं आमचा पक्ष अस्तित्वात आहे. त्यामुळं आमच्या अफिडेव्हिटमध्ये जेन्युइनिटी आहे, खरेपणा आहे, कोणाच्याकडं दबाव करून आम्ही अफिडेव्हिट घेतलेले नाहीत किंवा कुठलेही खोटे अफिडेव्हिट दाखल करण्याचा प्रपंच आम्ही काही केलेला नाही.
त्यामुळं मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने ऍफिडेव्हिटचा अभ्यास केला पाहिजे. ऍफिडेव्हिटचा अभ्यास करून त्याचा पक्षाचा कार्यकर्ता कुणाच्या बाजूने आहे याचा निर्णय करून निवडणूक आयोगाने निर्णय दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणखी एक वेगळी मागणी त्यांनी म्हणजे शिवसेनेची सुनावणी ज्या वेळेला झाली होती त्याच्यापेक्षा एक वेगळी मागणी केलेली आहे अजित पवार गटांनी, ती ही की जेवढे आमदार आणि खासदार निवडून आले त्यांना पडलेली जी मतं आहेत त्या मतांचा सुद्धा विचार केला. मनुकुमार संघवींनी याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची मागणी आतापर्यंत कोणत्याही केसेसमध्ये कुठल्याही वकिलांनी केलेली नाही. त्यांच्या वकिलांनी अशी मागणी केली हेच आश्चर्य आहे. आणि कार्यकर्ते पक्षात काम करणारे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आमच्याकडे पक्षात काम करणारे ऍक्टिव्ह कार्यकर्त्यांची ऍफिडेव्हिट्स आहेत, सभासद नोंदणीचे आमच्याकडे दाखले आहेत. आमचं सगळं जे काय आहे ते अधिकृत आणि व्यवस्थित आहे जे आम्ही निवडणूक आयोगाने आम्हाला निवडणूक आयोगाला हेच सांगायचं की निवडणूक आयोगाने हे सगळं छाननी करावी. छाननी करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू शकतो. त्यांना जर यंत्रणा कमी असेल तर आम्ही त्यांना इम्पार्शियल काम करणारी यंत्रणा देखील उभी करून देऊ शकतो. पण त्यांनी ऍफिडेव्हिटचा व्यवस्थित अभ्यास करावा. राज्याचे आरोग्य मंत्री असं म्हणतात की सर्व मंत्रिमंडळाला जबाबदार आहे आणि नांदेड सारख्या ठिकाणी जे मृत्यूचं थैमान चालू आहे ते अद्यापही काही दिवस झाले उलटले तरी सरकारच्या आरोग्य विभागाला किंवा मेडिकल एज्युकेशन जो विभाग असेल रिस्पॉन्सिबल त्यांना ते थांबवता आलेलं नाही. मी अतिशय गंभीर आहे आणि नांदेड सारख्या ठिकाणी जर अशी अवस्था असेल तर रुरल महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण आहे आणि ते म्हणजे औषधांची खरेदी करण्याचा निर्णय केंद्रीय केलेला आहे इथं मंत्रालयात घेण्यात आलेला आहे. तो डिसेंट्रलाइज आमच्या सरकारच्या वेळी होता. तो डिसेंट्रलाइज निर्णय होत होता त्यामुळे स्थानिकदृष्ट्या हे सगळे निर्णय व्हायचे गरजेप्रमाणे व्हायचे. आता तो निर्णय करण्यासाठी मंत्र्यांनीच अधिकार हातात घेतल्यामुळं हा जो सगळा प्रकार झालाय याची जबाबदारी त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यांनीच सांगितलेलं आहे आता की ही माझी एकट्याची जबाबदारी नाही सगळ्या मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. त्यामुळे आता सगळ्या मंत्रिमंडळावर ही जबाबदारी आहे. सगळे मंत्री दोषी आहेत असा आरोग्य मंत्र्यांचा दावा दिसतोय. माझं नाही त्यांचं मत मी तुम्हाला सांगितलं. मी त्यांचं मतच सफिशियंट आहे ना याच्या पलीकडे माझं मत द्यायची आवश्यकताच नाहीये. नाही मागणी म्हणजे हे गंभीर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्याची विस्कळीतपणा आलेला आहे. आरोग्य सेवांच्याकडे लक्ष सरकारचं नाही आणि आरोग्याच्याच नाही तर अनेक याच्यात फेल्युअर आहे सरकारचं आणि हे तर सगळ्यात मोठं फेल्युअर आहे. गोरगरिबांचीच माणसं सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात. तुम्ही तिथल्या गोरगरीब माणसांना न्याय देऊ शकत नाही, त्यांचे जीव वाचवू शकत नाही. अनेक लहान मुलांच्या आया टाहो फोडून रडताना टेलिव्हिजनवर आज आपण बघतो. हे या देशात महाराष्ट्रात किमान कशा पद्धतीनं सरकारने काम केलेलं आहे याचंही उदाहरण आहे. सर टोलचा विषय परत एकदा राज्यात असतोय. आज राष्ट्रपतींनी परत हा मुद्दा काढला. 2014 किंवा विधानसभेची निवडणूक विषय गाजला होता त्यावेळेस भाजपाने काही सरकारनंतर टोल बंद केले. आता या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय टोलच्या संदर्भात? असं आहे की मागच्या काळात भारतीय जनता पक्षाने टोल रद्द करू म्हणून 14 साली आश्वासन दिलेलं पण मुंबईतून बाहेर पडणारे कुठलेच टोल बंद झालेले नाहीत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आजही टोल चालू आहेत. त्यामुळं त्यावेळी निवडणुकीच्या काळात केलेली ती घोषणा होती त्याचा प्रत्येक फारसा आला नाही. काही ठिकाणचे तुरळक ठिकाणचे टोल बंद करण्यात आले होते हे मला आठवतं त्यावेळी. पण त्यानंतर त्याच्यात काही प्रगती झाली नाही आणि त्यामुळं ज्या प्रोजेक्टवरचे पैसे रिकव्हर झालेले आहेत अशा प्रोजेक्टवर टोल घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पैसे जर त्या प्रोजेक्टची कॉस्ट रिकव्हर झाली असेल
आणि ते इंटिग्रेटेड सगळ्या प्रोजेक्टचा भाग नसेल तर मला असं वाटतं की कॉस्ट रिकव्हर झाली तर मग टोल कमी झाला पाहिजे किंवा बंद झाला पाहिजे. बंद कमी का म्हणतोय मी, मेंटेनन्सची कॉस्ट जर सरकारला पेलत नसेल तर, नाहीतर तो बंदच झाला पाहिजे. फडणवीस साहेबांनी हे मनसेने जे आंदोलन केलं होतं त्यानंतर राष्ट्राकडे जो प्रश्न केला त्यावरती असं सांगितलं की छोट्या गाड्यांना टोलमुक्ती दिलेली आहे. मला असं वाटतं की आता मुंबईवरून पुण्याला जातो त्यावेळी त्या फास्टॅगच्या खालून गेल्यावर टोल मुक्ती आहे की नाही ते लगेच लक्षात येतं. तुम्ही जाऊन या सर. दुसरीकडे मराठी आणि गुजरातचा वाद पुन्हा एकदा भेटू शकतो. घाटकोपरमध्ये जे फलक लावण्यात आले होते ते शिवसेना उभा टाकाकडनं निघण्यात आलेले आहेत. याकडे नेमकं असं कसं पाहता, मारू घाटकोपर म्हणून जिथे फलक लावण्यात आले होते ते शिवसैनिकांनी तोडलेले आहेत. मला काय नक्की एक्झॅक्ट त्याच काय रेफरन्स आहे हे रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट माहीत नाही मला काय एक्झॅक्टली आहे. हे गुजरातीत मारो घाटकोपर म्हणण्यात आलं त्याविषयी प्रतिक्रिया आहे का? ठीक आहे, ती मराठी माणसांची प्रतिक्रिया असेल. आपलं घाटकोपर म्हणणंही महत्वाचंच आहे. हे प्रत्येकाच्या भाषेचा प्रश्न आहे. मराठी माणसं आपलं घाटकोपर म्हणतील. हम अपेक्षा हमारे जो सारे एफिडेविट्स है उसको मद्देनजर रखते हुए निवडणूक आयोग का निर्णय होना चाहिए. अब उस तरफ की सुनवाई चालू है. मुझे लगता है कि हमारी सुनवाई को शायद और वक्त मिलेगा और हमारे जो लॉयर है अभिषेक मनु सिंह साहब वो हमारी बात सामने रखेंगे. कहाँ कंपेयर कर रहे हैं? मैंने तो देखा नहीं कोई, मुझे मालूम नहीं. एक भाषण में उन्होंने कहा क्या कहा? पार्टी को मतलब मेरा भी हिस्सा है पार्टी में. आज सभी का हिस्सा होता है लेकिन नेता तो एक ही थे ना. उनके नेतृत्व के नीचे हम सारे लोग काम करते थे तो सबका हिस्सा है. हिस्सा नहीं है कौन कहता है, लेकिन जिनको नेता माना है वो तो शरद पवार ही है. तो शरद पवार की छवि इस्तेमाल करके महाराष्ट्र में सब जगह जाके हम वोट मांगते थे, वो भी मांगते थे. तो हमारे सारे लोगों के नेता शरद पवार ही है. जिस तरीके से समाज का शरद पवार मौजूद रहेंगे समाज में? मालूम नहीं मुझे, अभी वापस जाने वाले हैं क्या 9 तारीख को, लेकिन आज वो पुणे में है, आज मुंबई आने वाले, कल फिर सुनवाई के लिए जाने वाले कि नहीं मुझे मालूम नहीं. सर भुजबल ऐसी विरोध अंजलि नवानी है बिहार में. सर जनगणना होने की मांग हमारी राष्ट्रवादी के पहले से रही है और हम फिर एक बार मांग करते हैं. इसके पहले भी पवार साहब ने भी मांग की है और जाति निहाय जनगणना अगर होती है तो बहुत एक दूसरे जातियों में जो तनाव निर्माण हो रहा है उसको भी मर्यादा आएगी और सभी को न्याय देने का एक अच्छा प्लेटफॉर्म तैयार होगा. तो इसलिए मुझे लगता है कि केंद्र सरकार ने जाति न्याय गणना करनी चाहिए, अभी तक घोषणा करनी चाहिए थी. क्यों देर लगा रहे मुझे मालूम नहीं है, लेकिन सबकी मांग है कि जाति न्याय जनगणना होनी चाहिए. अब सत्तारूढ़ पार्टी जो है वो ये नहीं चाहती, लेकिन अब सबकी मांग है तो मान्य करनी होगी. चुनाव बहुत आगे है, अभी 8-10 महीने बाद लोकसभा के चुनाव भी 6-7 महीने हैं, विधानसभा तो 1 साल के बाद में है. तो ये ऐसे मुद्दे इतने जल्दी जो निकले हैं वो चुनावी मुद्दा हो सकते कि नहीं आज नहीं कह सकता. अगर इसके ऊपर कुछ निर्णय नहीं होगा तो ये मांग इंटेंस हो जाएगी और शायद हो सकता है. जनगणना वावी ही आमची मागणी आहे, पूर्वीपासून राहिलेली आहे. जातीय जनगणना झाली तर छोट्या छोट्या लहान लहान सर्व जातीतल्या लोकांना
त्यांच्या संख्येप्रमाणे प्रतिनिधित्व मिळेल वेगवेगळ्या स्तरावरचं. आणि म्हणून जातनिहाय जनगणना महत्वाची आहे, कारण जातीवर आधारितच आरक्षण आपण देत असू तर मग ती जातनिहाय जनगणना महत्वाची ठरते. आणि तीच मागणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. ओबीसी समाजातले वेगवेगळे घटक आहेत, इतर लहान लहान जाती आहेत की ज्याच्यातल्या लोकांना असं वाटतं की आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं, मग ते राजकीय असेल किंवा नोकरीतलं आरक्षण असेल. आणि त्यामुळे जातनिहाय जनगणना जोपर्यंत जातनिहाय आपण आरक्षणाची भाषा करतोय त्यावेळी जातनिहाय जनगणना जास्त महत्वाची आहे. आणि बिहारमध्ये जी जातनिहाय जनगणना झाली ती जातनिहाय जनगणनेची मध्ये इंडियाची जी बैठक झाली त्या बैठकीत देखील याची चर्चा झालेली होती. बिहारमध्ये आता जातनिहाय जनगणनेचे काही रिपोर्ट आपल्या समोर आलेले आहेत. तसंच सगळ्या महाराष्ट्रात ती आपण जातनिहाय जनगणना करायला पाहिजे. सरकार का टाळतंय हे मला कळत नाही. सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय त्यांना घ्यावाच लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.